काल आपण माझा देव ह्या विषयावर चिंतन केलेलं आहे. आज माझा धर्म ह्या विषयावर चिंतन करूया. धर्म मनुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूशी जोडला आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत धर्माचा प्रभाव मनुष्याच्या जीवनावर आपल्याला स्पष्ट दिसत असतो. मनुष्याच्या जीवनातली प्रत्येक महत्त्वाची घटना जी असते त्या घटनेची सुरुवात धार्मिक विधीपासूनच केली जाते. आपल्याच धर्मात पहा, बाळाला बाप्तिस्मा क्रुसाच्या नावाने दिला जातो देवळामध्ये, आणि पुरलेसुद्धा क्रुसाच्या नावाने देवळामध्येच केले जाते. मनुष्याचा स्वभाव घडवण्यामध्ये धर्माची फार मोठी भूमिका आहे. सामाजिक स्वभाव, सोशल बिहेवियर. धर्म प्रत्येक मनुष्याला काय चांगले काय वाईट, कोणती कृती करावी कोणती कृती करू नये हे नेहमी शिकवत असतो. धर्म म्हणजे काय? आपण सर्व धर्म हा शब्द रोज ऐकतो, परंतु ह्या शब्दाची व्याख्या करणे खूप कठीण आहे. जर विचारलं तर सगळ्यांना माहीत आहे, परंतु खरोखर धर्म म्हणजे काय हे विचारल्यानंतर खूप कठीण आहे, आणि बोलणं देखील कठीण जातं. एका मानव वंशशास्त्रज्ञ, ज्याला इंग्लिशमध्ये अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणतात, त्याच्या मते धर्म म्हणजे आध्यात्मिक शक्तीमध्ये विश्वास. दुसऱ्या एका व्याख्येनुसार धर्म म्हणजे अलौकिक शक्तीमध्ये केलेला विश्वास, अशी अलौकिक शक्ती जी मनुष्याच्या भावनिक शारीरिक व आध्यात्मिक गरजा पुरी करते, अशा शक्तीची पूजा करणे म्हणजे धर्म आहे. तिसरी व्याख्या, धर्म म्हणजे एक अशा शक्तीमध्ये विश्वास करणे जी माझ्यापेक्षाही अधिक शक्तिशाली आहे, आणि ज्या शक्तीचे ज्ञान मला इंद्रियाने होऊ शकत नाही, परंतु ही शक्ती माझी प्रत्येक भावना माझा प्रत्येक विचार जाणू शकते आणि माझ्या कृतीला कधीच तटस्थ नसते. धर्मामध्ये पवित्रतेची भावना असणे फार गरजेचे आहे. एखादी वस्तू किंवा व्यक्ती पवित्र असली तर त्या वस्तूपासून किंवा व्यक्तीपासून अंतर ठेवणे फार गरजेचं मानलं जात होतं. जुन्या करारामध्ये मोशे जळतं झुडपं पाहतो, झुडपं जळते पण राख होत नाही, आणि त्याचबरोबर हे झुडपं विचित्र होतं कारण ते बोलत होतं. अशा वेळेला त्याला चप्पल काढून दूर ठेवण्यास सांगितलं जाते, कारण तू पवित्र भूमीकडे येत आहेस, आणि पवित्रता आणि स्वच्छता ह्या दोघांचा संगम असला पाहिजे. अस्वच्छता आणि पवित्रता एकत्र जाऊ शकत नाही अशी समज होती, आणि ही समज येशूने दूर करण्याचा प्रयत्न केला भला शमोरींच्या दृष्टांताद्वारे. त्यामध्ये आपण पाहतो की एक अनोळखीची व्यक्ती रस्त्याच्या कडेला अर्ध मेलेली पडलेली आहे, परंतु त्याच रस्त्यावरून जाणारे याचक व लेवी रस्ता बदलतात, दुसऱ्या बाजूने जातात, कारण त्यांना भीती होती की आपण ह्या व्यक्तीच्या बाजूला जर गेलो तर आपण अपवित्र होऊ शकतो. येशू पापींच्या जवळ जाऊन त्यांच्या संगतीत राहून ही चुकीची समज दूर करण्याचा प्रयत्न करतो. जे पवित्र ते रहस्यमय, जे पवित्र ते रहस्यमय, व जे पवित्र ते गुपित, सेक्रेड इज सिक्रेट.
हा त्या काळचा नियम होता. धर्माच्या उत्पत्तीचे निरनिराळे सिद्धांत आहेत. मानवेकनेच्या दृष्टिकोनातून एक आहे, तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून एक सिद्धांत आहे, मानव वंशशास्त्रज्ञांच्या तत्व सिद्धांत आहे दृष्टिकोनातून एक सिद्धांत आहे, शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून एक सिद्धांत आहे. निरनिराळे सिद्धांत आहे की धर्माची उत्पत्ती कशी झाली. बऱ्याच तत्वज्ञानी, विशेष करून नास्तिक तत्वज्ञानी आणि शास्त्रज्ञांच्या मते निसर्गात काही अशा घटना घडल्या जेणेकरून मनुष्याच्या हृदयामध्ये भीती निर्माण झाली आणि ह्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी मनुष्य स्वतः असह्य होता, म्हणून त्यांनी एक अशी शक्तीची निर्मिती केली जी ह्या भीतीवर, या सृष्टीतील घटनांवर नियंत्रण करू शकेल. अशा प्रकारे देवाची निर्मिती झाली एक शक्तीच्या रूपात, असं त्यांचं मत आहे. सिगमंड फ्रॉइड, ज्याला फादर ऑफ सायकॉलॉजी म्हणतात, मानवशास्त्रज्ञ, त्याने एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे फ्युचर ऑफ अन इल्युजन, म्हणजेच धर्माला त्यांनी एक माया जाळ म्हटलेलं आहे. आणि त्यांच्या मते जेव्हा विज्ञान प्रगती करेल तेव्हा हे माया जाळ तुटून जाईल. काल मार्क्स, कम्युनिस्ट नाव ऐकलं असणार, त्याने धर्माला ओपियम ऑफ द पुअर, धर्माला अफूची गोळी म्हटलं आहे. अफूची गोळी ग्रहण केल्यानंतर मनुष्य जसा स्वप्नाच्या दुनियामध्ये राहतो तसा मनुष्य जो धर्म पाळतो तो स्वप्नाच्या दुनियामध्ये राहतो. अशा प्रकारे अनेक शास्त्रज्ञ तत्वज्ञानी, नास्तिक तत्वज्ञानींनी, विचारवंतांनी धर्माची अगदी नकारात्मक व्याख्या केलेली आहे, तरी धर्म अजून जिवंत आहे. का? कारण धर्मामुळे लोकांना अनेक फायदे झालेले आहेत. त्याचे लोकांचे आध्यात्मिक व नैतिक जीवन सुधारलेलं आहे आणि त्याचमुळे आज धर्म जिवंत आहे. धर्म काय आहे यावर आपण थोडा वेळ विचार करूया. जर कोणी आपल्याला विचारले तुझा धर्म कोणता, आपण म्हणतो मी ख्रिस्त धर्मी आहे. काय अर्थ आहे या उत्तराचा? धर्म शब्दाची उत्पत्ती संस्कृत भाषेतल्या धर या शब्दांतून होते, ज्याचा अर्थ आहे आधार देणे, पोषण करणे. जेव्हा आपण ख्रिस्त धर्म स्वीकारला, आपण ख्रिस्त धर्मी झालो, तेव्हा ख्रिस्त हा आपला आधार झाला, आपला पोषण करता झाला. इंग्लिशमध्ये धर्माकरिता शब्द आहे रिलिजन, लॅटिन भाषेतल्या रेलिगरे शब्दांतून याची उत्पत्ती होते, ज्याचा अर्थ आहे बांधणे, जोडणे. म्हणजे धर्म मनुष्याला देवाशी व दुसऱ्या मानवाशी संबंध जोडण्यात मदत करतो. धर्मामुळे माझे देवाबरोबरचे आणि शेजाऱ्याबरोबरचे संबंध स्थापित होतात. देव माझा आधार बनतो, मग मी माझा धर्म कसा पाळतो? फक्त 10 आज्ञा पाळणे, सकाळी उठून मिसाला येणे, संध्याकाळची रोजरी बोलणे, ह्या काळात क्रूसाची भक्ती वाट करणे, ह्याला धर्म म्हणत नाही. ह्याला धर्म म्हणत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रार्थना बोलायची नसते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रार्थना बोलायची नसते, तर प्रार्थना कृतीत उतरवायची असते.
जो प्रार्थना बोलतो तो धार्मिक, जो प्रार्थना बोलतो तो धार्मिक, आणि जो प्रार्थनेप्रमाणे वागतो तो आध्यात्मिक। आणि आज जगाला गरज आहे आध्यात्मिक लोकांची, धार्मिक लोकांची नाही। परुषी, बायबल मधले परुषी जसे आपण समजतो की ते अत्यंत वाईट लोक होते, नाही, ते वाईट लोक नव्हते, ते धार्मिक होते परंतु आध्यात्मिक नव्हते। त्यांच्या मते देव भव्य मंदिरातच नाही तर साध्या सुध्या झोपडीमध्ये सुद्धा राहतो। त्याने भोजनांच्या टेबलाला वेदीचा टेबल मानले आणि स्वतःला रबाई म्हणजे गुरु मानले। जीवनात सगळीकडे देवाच्या उपस्थितीची त्यांनी जाणीव केली परंतु विचारात आणि वागण्यात फरक होता। येशू त्यांना त्यांच्या विचाराकरिता फटकारत नाही तर त्यांच्या वागण्याकरिता फटकार लावतो। धर्म तीन स्तरावर जगला जातो। पहिला स्तर आहे लोकप्रियतेचा स्तर, दुसरा त्यागाचा स्तर आणि तिसरा रहस्याचा स्तर। परुषी लोकप्रियतेच्या स्तरावर जगत होते। लोकप्रियतेचा स्तर ह्यावर विचार करूया। ह्या स्तरावर जगणाऱ्यांचा आकडा खूप मोठा आहे कारण ह्या स्तरावर कोणत्याही प्रकारचे आव्हान नाही, चॅलेंज नाही। ह्या स्तरावर आपल्याकडून त्यागाची किंवा सेवेची अपेक्षा केली जात नाही, जी धर्माची मूलतत्व आहेत। सेवा आणि त्याग ही धर्माची मूलतत्व आहेत परंतु ह्या मूलतत्वांची अपेक्षा लोकप्रियतेच्या स्तरावर केली जात नाही। या स्तरामध्ये मी अगोदर म्हटल्याप्रमाणे नोवेना, रात्रीची रोजरी, क्रुसाची भक्ती वगैरे वगैरे सगळं काही या स्तरामध्ये येते। ह्या स्तरावर मनुष्य अगदी आरामात जीवन जगतो कारण मी आणि माझा धर्म, दुसऱ्यांशी काही लेन देन नाही। येशूने जर ही भावना पाळली असती तर आज ख्रिस्तही नसता आणि ख्रिस्ती धर्मही नसता। परंतु येशूने धर्मामध्ये देव, शेजारी आणि मी एकत्र आणले, त्यामुळे धर्म त्रिकोणी असला पाहिजे। धर्म त्रिकोणी असला पाहिजे, देव, शेजारी आणि मी, धर्माचे तीन घटक असले पाहिजे। जोपर्यंत शेजार धर्म पाळला जात नाही तोपर्यंत देव धर्म पाळला जाऊ शकत नाही। शेजार प्रेमाच्या गर्भांतूनच धर्माचा उद्गम झाला पाहिजे। प्रेम सेवा व त्याग करण्यास प्रवृत्त करते। जोपर्यंत आपले हात मदत करण्यासाठी हॉरिझॉन्टली म्हणजे असे पसरत नाही तोपर्यंत ते हात मदतीसाठी व्हर्टिकली म्हणजे असे वर उचलून मदत कर मागण्याची, देवाकडे मदत मागण्याची आपल्याला अधिकार देखील नाही। ही बाब लक्षात ठेवा। येशूने सेवा केली नसती तर येशूला उद्धारकर्ता मानले नसते। येशूने या जगात येण्याचे कारण स्पष्ट सांगितले आहे। तो म्हणतो, मी सेवा करण्यासाठी आलो आहे। सेवा धर्माचे मूळ तत्व आहे आणि त्याचबरोबर त्याग हे धर्माचे दुसरे मूळ तत्व आहे। येशूने स्वर्गराज्य त्यागिले
मनुष्याचे रूप धारण केले फक्त आणि फक्त मनुष्य जातीची सेवा करण्यासाठी. जोपर्यंत मनुष्य सेवा करत नाही तोपर्यंत भल्या समोरच्या दृष्टांतमधल्या याजक व लेवी सारखा तो धार्मिक असतो परंतु आध्यात्मिक नसतो. जोपर्यंत मनुष्य दुसऱ्या मनुष्याची सेवा करत नाही तोपर्यंत समोरच्या भल्या समोरच्या दृष्टांतमधल्या यावी आणि याजक लेवी आणि याजक यांच्यासारखा तो फक्त धार्मिक असतो परंतु आध्यात्मिक नसतो. आध्यात्मिकतेला धर्माच्या देशाच्या जातीच्या पवित्र आणि अपवित्रतेच्या सीमा नसतात. याजक आणि लेवी ह्यांनी अपवित्रता आणि पवित्रतेच्या सीमा बाळगल्या त्यामुळे ते त्याच्याकडे जात नाही. परंतु जो आध्यात्मिक असतो तो ह्या सीमा पाळत नाही कारण आध्यात्मिकता सीमा पाळत नाही परंतु धार्मिकता मात्र सीमेचे पालन करते. याजक आणि लेवी लोकप्रियतेच्या स्तरावर धर्म जगले. ह्या स्तरावर अंतरात्म्याला स्पर्श करेल अशी कृती घडत नाही आणि त्यामुळे धर्म जगणे सोपं वाटते. धर्माचे पालन करणे तेव्हाच कठीण असते जेव्हा धर्म आपल्यापुढे कठीण आव्हान ठेवतो. बहुधा या स्तरावर प्रार्थना प्रथा म्हणून केली जाते. एखाद्या कुटुंबामध्ये वाड वडिलापासून रोजरीची प्रार्थना सुरू होती, आता कशी बंद करायची म्हणून ती सुरू ठेवली जाते. प्रत्येक वर्षी नोवेना सुद्धा सवय म्हणून केला जातो. वेलंकणीचा नोवेना तर बऱ्याच लोकांकरता सहल झालेला आहे. प्रार्थना प्रथा झाली पाहिजे नाही, नोवेना सहल झाला पाहिजे नाही. जेव्हा नोवेना सहल होतो तेव्हा मनुष्य चार्वाक विचारधारेचे पालन करतो. भारतीय तत्वज्ञानामध्ये चार्वाक विचारधारा आहे ज्याचे तत्व हे होते यावेत जीवेत सुखम जीवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः म्हणजे जगायचं असेल तर एकदम आरामात जगा. पैसे नसतील तर लोकांकडून उधार घ्या कारण आणि तुपाचे खा. उधार घ्या आणि तुपाचे खा कारण मृत्यूनंतर कर्ज फेडण्यासाठी येण्याची गरज नाही. जो या स्तरावर जगतो लोकप्रियतेच्या स्तरावर जगतो त्यांच्यासाठी प्रार्थना फक्त एक कृती असते आणि अशा लोकांना देवाचे दर्शन कापड्याच्या तुकड्यावर होते. अशा लोकांना देवाचे दर्शन कापड्याच्या तुकड्यावर होते आणि वसईत ही घटना घडलेली आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. माझा सांगण्याचा अर्थ हा नाही की रोजरी करू नका, नोवेना करू नये किंवा तीर्थयात्रा करू नये. ह्या सगळ्या गोष्टी करा, जरूर करा, परंतु ह्या गोष्टीवर धर्म संपत नाही तर ह्या गोष्टीपासून धर्माची सुरुवात होते. जोपर्यंत कृती केली जात नाही, सेवा केली जात नाही, त्याग केला जात नाही तोपर्यंत धर्म पाळला जात नाही. भला समोरच्या दृष्टांतमध्ये येशूने त्याला भला किंवा चांगलं मानलं का? कारण आपण पाहतो की कृत्यांची साखळी आहे, अनेक कृती केल्या आहेत. तो बघा, तो त्या मनुष्याकडे जातो, झुकतो, मग त्याच्या घावावर जखमावर
द्राक्षरस व तेल ओततो, त्याला गाढवावर ठेवतो, उताशाळेत नेतो, उताशाळेत त्याचे बिलही भरतो. अनेक कृत्यांची साखळी आहे आणि धर्म कृत्यांची चांगल्या चांगल्या कृत्यांची साखळी असली पाहिजे. आणि जो असं करतो तोच आध्यात्मिक असतो, नाहीतर यावी आणि याचक सारखे धार्मिक असतात. दुसरी गोष्ट म्हणजे या स्तरावर लोकप्रियतेच्या स्तरावर लोक धार्मिक वेडे असतात. धार्मिक वेडेपणा फार धोकेदायक आहे. मानसिक वेडेपणाला उपचार आहे, परंतु धार्मिक वेडेपणाला उपचार नाही. धर्मासाठी मरणं सोपं आहे, धर्मासाठी मरणे सोपं आहे, धर्मासाठी मारणे त्याहून अधिक सोपं आहे, परंतु धर्माप्रमाणे जगणं मात्र अत्यंत कठीण आहे. एका सर्वेक्षणानुसार गेल्या 2 विश्वयुद्धामध्ये जितके लोक मेले आहेत त्यांच्यापेक्षाही जास्त लोक धर्माकरिता मेलेले आहेत. धर्म आणि प्रेम मनुष्याच्या विचारशक्तीला गोठून टाकतात. रिलिजन अँड लव फ्रीजस मॅन्स कपॅसिटी टू थिंक. मनुष्य असा का वागतो हा प्रश्न आपल्यापुढे पडतो. दुसरा स्तर आहे त्यागाचा स्तर. या स्तराचे समर्थन करत प्रभू म्हणतो, प्रभूचा आत्मा मजवर आहे कारण त्याने माझा अभिषेक केला आहे. गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी, बंदीवानांना स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टी मिळावी व जुलूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. आणि ह्या स्तराचे समर्थन करत पुढे येशू म्हणतो, जेव्हा मी भुकेला होतो, भोजन दिले, तहानलेलो होतो तेव्हा पाणी दिले, वगैरे वगैरे जे तुम्ही गोर बरीगाव करता करता ते माझ्याकरिता करता. येशू ज्याच्याकडे डोके टेकण्यास जागा नव्हती तो ह्या स्तराचे उत्तम उदाहरण आहे. क्रुसावरून त्याने आपले एक मात्र भौतिक संपत्ती म्हणजे वस्त्र जगा तो त्यागिला. सैनिकाने त्याच्यावर चिठ्ठ्या टाकून आपसात वाटून घेतला. जगातलं सगळ्यात सुंदर आणि पवित्र नातं म्हणजे आई आणि बाळ यांच्यातलं, तेही येशूने त्यागिलं. आपल्या शिष्याला आपली आई देत म्हटले, ही तुझी आई. आणि त्यागाची हद्द पार करत त्याने स्वतःचे प्राणही त्यागिले. गौतम बुद्धाला भारतामध्ये त्यागाचं फार मोठं उदाहरण मानलं जातं. त्यांच्याविषयी एक अशी गोष्ट प्रचलित आहे की आपल्या राजवाडा सोडून बायको आणि मुलाला सोडून गेल्यानंतर तो खूप बेचैन झाला जंगलामध्ये आणि एक रात्र तो फक्त आपल्या बायकोला आणि मुलाला पाहण्यासाठी राजवाड्यात परत आला होता. सांगण्याचा उद्देश हाच की त्याग करणं फार कठीण आहे, परंतु देवाचे दर्शन या स्तरावरच मनुष्याच्या चेहऱ्यावर होते, कापड्याच्या तुकड्यावर नाही. कारण दुसऱ्या मनुष्याचं स्वरूप जे आहे ते देवाचे प्रतिरूप आहे. आणि त्यामुळेच तत्वज्ञानी एडमंड जेम्स म्हणतात, ही हॅज नो फेस, ऑल फेसेस आर हिज. देवाला चेहरा नाही, सर्व चेहरे त्याचेच आहेत. मदर तेरेसाने या स्तरावरच धर्माचे पालन केले. ती नेहमी म्हणत असे, मला गरिबांच्या चेहऱ्यामध्ये ख्रिस्त दिसतो,
परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ख्रिस्त दिसला म्हणून चेहरा पुसला नाही. ख्रिस्त दिसला म्हणून चेहरा पुसला नाही, तर चेहरा पुसला म्हणून तिला ख्रिस्त दिसला. जर ख्रिस्ताला पाहायचं असेल तर सेवा करा. कोणाची? गरिबांची. ज्यांच्या बरोबर ख्रिस्त आपलं तात्यात्मक घडवत तो सांगतो की जेव्हा मी भुकेलेला होतो, तहानलेला होतो, आणि ह्या स्तरावर तिने धर्माचे पालन केले. मदर तेरेझाने म्हणूनच तिला संत घोषित केले. ह्या स्तरावर धर्म मनुष्याच्या अंतरात्म्याला स्पर्श करतो आणि त्यामुळे मनुष्य सुद्धा हृदयस्पर्श कृत्य करत असतो. काही गोष्टी मनुष्य अशा करू शकल्या नसत्या. कुष्ठरोग्यांना हात लावणं एवढं सोपं नव्हतं, परंतु धर्माचं पालन केल्यामुळे मदर तेरेझा किंवा इतर काही व्यक्ती, काही संत हे कुष्ठरोग्यांची सेवा करू शकली. त्यांना येशूकडूनच प्रेरणा मिळाली. हे कटुसत्य विसरू नका की ख्रिस्ती धर्माच्या इतिहासामध्ये रोज देवळाला सवय म्हणून येणारा किंवा सवय म्हणून प्रत्येक वर्षी एखाद्या तीर्थस्थानाला जाणारा एकही व्यक्ती संत घोषित केला गेला नाही. आणि म्हणूनच मी म्हणतो, धर्म जगायचा असतो. धर्म जगायचा असतो. धर्म शब्दाची दुसरी व्याख्या आहे कर्तव्य. मनुष्याने फक्त मी आणि माझे कुटुंब हा विचार सोडून मी आणि जग याचा विचार करणे गरजेचं आहे. परुषी लोकांनी आपल्या आजूबाजूला पवित्रतेची भिंत बांधली आणि दुसऱ्या बाजूला अपवित्र लोक. स्वतःलाच त्यांनी पवित्र घोषित केले आणि दुसऱ्यांना, विशेष करून रोगींना, वेश्यांना, जकातदारांना त्यांनी अपवित्र घोषित केले. परंतु येशू ही भिंत तोडतो आणि हे भिंत तोडणं तो आपले कर्तव्य समजतो, तो आपला धर्म समजतो. आणि येशू त्याचप्रमाणे नेहमी जगला. धर्माचा तिसरा स्तर आहे रहस्यात्मक स्तर. ह्या स्तरावर देव मनुष्याशी एकरूप होतो. देव रहस्यात्मक वाटतो. विस्मयाची भावना निर्माण होते. अगोदर म्हटल्याप्रमाणे मोशे झुडपं जळताना पाहतो, जळते पण राख होत नाही, बोलते परंतु कोणी दिसत नाही. अशा वेळेला मनुष्याच्या हृदयात नक्कीच भीती निर्माण होती. हे दृश्य पाहून कोणीही पळ काढली असती, परंतु मोशे पळत नाही तर आकर्षित होऊन तिथेच थांबतो. रहस्य आकर्षित करते. शैतानी शक्ती व दैवी शक्तीमध्ये हाच फरक आहे. शैतानी शक्तीचा अनुभव झाल्यानंतर मनुष्य पळ काढतो आणि दैवी शक्तीचा अनुभव झाल्यानंतर मनुष्य विस्मयित होऊन तिथेच थांबतो. धर्मात रहस्याची भावना फार गरजेची आहे. या स्तरावर, रहस्याच्या स्तरावर मनुष्याला देवाचे साक्षात दर्शन होते. परंतु तो देवाचे दर्शन करण्याची मात्र हिम्मत करू शकत नाही. मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद याला जेव्हा देवाचे दर्शन झाले तेव्हा त्याने आपला चेहरा आपल्या बायकोच्या साडीच्या पल्लूमध्ये लपवला आणि म्हटलं, मला लपव. अर्जुनाला जेव्हा श्रीकृष्णाचे विश्वरूप दिसले तेव्हा अर्जुन घाबरला आणि म्हणाला, मी तुझे हे विश्वरूप पाहू शकत नाही. प्रसिद्ध तत्वज्ञानी थॉमस अक्विनास
त्यांना जेव्हा देवाचे दर्शन झाले तेव्हा त्याने आपली लेखनी बंद करून टाकली. शेकडो पुस्तकं त्याने लिहिलेली आहेत. त्यांना तत्वज्ञानीचा संत देखील मानलं जाते. शेकडो पुस्तकं लिहिली आहेत. परंतु जेव्हा येशूचे दर्शन झाले क्रूसीत येशूचे तेव्हा त्याने म्हटलं की मी जे पाहिलं आहे त्याच्या तुलनेत मी जे काही लिहिलं आहे तो फक्त पेंढा आहे. इट इज ओनली अ स्ट्रॉ. रहस्याची भावना विश्वासाला जन्म देते. जेव्हा विश्वासाचा जन्म रहस्याच्या गर्भांतून होतो तेव्हा तो विश्वास दृढ असतो. बऱ्याच वेळा आपला विश्वास चमत्काराचा परिणाम असतो. चमत्कार पाहून बऱ्याच वेळा आपण विश्वास करतो. विश्वास चमत्काराचा परिणाम नाही तर चमत्कार विश्वासाचा परिणाम असला पाहिजे. नाहीतर किया चमत्कार देखा चमत्कार और किया नमस्कार. अशा प्रकारचा विश्वास जो असतो तो दृढ नसतो. मग थोडंसं संकट आलं की विश्वास डगमगायला लागतो. धर्म मनुष्याच्या जीवनात चार प्रमुख भूमिका निभावतो. पहिला स्पष्टीकरण. मनुष्य धर्म मनुष्याला उत्पत्तीचे स्पष्टीकरण देतो की जग कसं निर्माण झालं, मनुष्य जग कसा निर्माण झालो, मी का जग का ह्या प्रश्नाची उत्तरं देत आला आहे. मनुष्याच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक दुःखाचे संकटाचे स्पष्टीकरण धर्म देत असतो. ज्या प्रश्नाचे स्पष्टीकरण विज्ञान देऊ शकत नाही त्या प्रश्नाचे स्पष्टीकरण धर्म देत असतो. धर्म मनुष्याला आनंदाने आणि सुखाने जगण्यास शिकवतो. मृत्यूला समोर जाण्यास शिकवतो. विज्ञान आपल्याला कॅन्सर का झाला, कसा झाला हे सांगू शकतो आणि कदाचित कॅन्सर मुक्त देखील करू शकेल. परंतु विज्ञान कॅन्सरमुळे निर्माण झालेले भय, निराशा, दुःख दूर करू शकत नाही. मृत्यूचा स्वीकार करण्यास मदत करू शकत नाही. धर्म मनुष्याला अनेक प्रश्नांची उत्तर देतो. मृत्यूनंतर जीवनाचं काय, जीवन काय, माझ्या जीवनाचा उद्देश काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला धर्म देत असतो. धर्माचा दुसरा उद्देश आहे उपदेश. मनुष्याने ह्या जगामध्ये कसे जगावे त्यावर धर्म उपदेश देत असतो. मनुष्याकरिता काय चांगलं काय वाईट हे मनुष्याला धर्म शिकवत असतो. परंतु हा उपदेश कानासाठी नसतो तर हृदयासाठी असतो. जेथे कृती केले जाते तेथे शब्द निरर्थक असतात आणि जेथे शब्द बोलले जातात तेथे कृती केली जात नाही. त्यामुळे ते शब्द फक्त पोकळ आणि निरर्थक असतात. येशू नेहमी कृतीद्वारे उपदेश देतो. संत यहोवाच्या शुभवर्तमानात येशू म्हणतो तुम्ही माझ्यावर नाही परंतु माझ्या कार्यावर विश्वास करा. कारण त्याची कार्यच त्याचे शब्द होते. मनुष्य दुसऱ्यांच्या कानाला उद्देशून बोलतो परंतु येशू दुसऱ्यांच्या डोळ्यांना उद्देशून बोलतो. तुम्ही माझे कार्य पहा. माझी कार्यच माझे शब्द आहे. हाच येशूचा मानवजातीला उपदेश आहे. चीनमधली एक घटना आहे, गोष्ट आहे. एक मनुष्य रोज चर्चमध्ये प्रार्थनेसाठी यायचा परंतु ख्रिस्ती धर्माने त्याला काही आकर्षित केलं नाही. परंतु एक दिवस त्याला स्वप्न पडलं की तो गटारात पडला आहे आणि त्याला वाचवण्यासाठी काही लोक बाजूने जातात. तर कन्फ्युशन धर्माचा धर्मगुरू येतो आणि त्याला म्हणतो मित्रा तू गटारात पडला आहे, समजा गटारांतून बाहेर आलास तर पुन्हा न पडण्याची तू काळजी घे, असा उपदेश देऊन निघून जातो. नंतर बौद्ध धर्माचा गुरु येतो आणि म्हणतो तू थोडा हात वर केला तर मी पण थोडासा हात तुला देईन आणि तू वर येऊ शकतोस. परंतु तो म्हणतो की तिसरा
ख्रिस्त आला, त्याने गटारात उडी मारली, मला त्याच्या खांद्यावर ठेवले आणि मी गटारांतून बाहेर आलो. धर्म फक्त उपदेश नाही तर धर्म जगणे, कृतीत जगणे महत्त्वाचं आहे. सांत्वना आणखीन एक धर्माची भूमिका आहे. धर्म मनुष्याला दुःखात सांत्वना देतो. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मरणाच्या वेळेला आपण एखाद्या मृत्यूतले मृत्यूविषयीचे सुंदर विचार एखाद्या पुस्तकातले वाचत नाहीत तर धर्मग्रंथातलेच विचार आपण वाचत असतो. बायबलमधलाच एखादा परिच्छेद आपण निवडतो. मृत्यूवर अनेक सुंदर सुंदर विचार आहेत. मी ज्या जर्मन तत्वज्ञानीवर डॉक्टरेट केली आहे, संशोधन केलेलं आहे, त्यांनी जे मृत्यूवर लिहिलं आहे तर असं म्हटलं जाते की संपूर्ण युरोपमध्ये मृत्यूवर इतके सुंदर विचार कोणीही मांडले नाहीत. त्या तत्वज्ञानीचं नाव आहे मार्टिन हायडेगर. म्हणे इतके सुंदर विचार ह्यांचे आहेत असे विचार कोणीही मांडले नाहीत, परंतु कधीही मरणाच्या वेळेला त्यांच्या पुस्तकातला एकही परिच्छेद वाचला गेला नाही. तर बायबलमधलाच परिच्छेद वाचला गेला आहे. हिंदू धर्मात सुद्धा गीतेमधला परिच्छेद वाचला जातो. दुसऱ्या कोणत्याही कोणत्याही पुस्तकातला सुंदर मृत्यूविषयीचं वर्णन वाचलं जात नाही, कारण पुस्तकातले विचार बुद्धीला पटतात, हृदयाला नाही. हृदयाला धर्मग्रंथातलेच विचार पटत असतात. आणि शेवटी धर्म आपल्याला प्रेरणा देतो. दुःखात संकटात मनुष्य जेव्हा सगळं काही हरवून बसतो, जीवन जेव्हा अगदी निरर्थक अर्थहीन वाटते, अशा वेळी धर्म जगण्यास प्रेरणा देतो. आणि येशूची शिकवण प्रेरणा देते. तो म्हणतो की उद्या जो आहे तो देवावर सोडावा आणि आज आनंदात जगा. त्याच्याकडे कोणीही मदतीला आल्यानंतर त्याने त्याला कधीही सांगितलं नाही की उद्या ये मी तुला मदत करतो. आज प्रार्थना शिकवली तेव्हाही देखील हे सांगितलं की आजची आमची भाकर. उजव्या बाजूच्या चोराला देखील त्याने सांगितलं नाही की उद्या तू माझ्याबरोबर माझ्या राज्यात असतील, आज तू माझ्याबरोबर माझ्या राज्यात असतील. येशूने आजला महत्त्व दिलं, उद्याला नाही. आणि त्याच्यामध्ये त्याचा शिष्य जो आहे तो पक्षासारखा चिंतामुक्त आणि रानातल्या फुलासारखा आनंदी असला पाहिजे. त्याग केला आहे म्हणून निराश चेहरा घेऊन फिरणारा नाही. अशा चार भूमिका धर्म आपल्या जीवनात निभावितो. आणि ह्या चार भूमिका आपण दुसऱ्यांच्या जीवनात निभाविणे गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण ह्या चार भूमिका दुसऱ्यांच्या जीवनामध्ये निभावू तेव्हाच आपण आध्यात्मिक बनू. त्यामुळे आज स्वतःलाच प्रश्न विचारा की मी धार्मिक आहे की मी आध्यात्मिक आहे.